आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर। त्यासाठी मी कप्यांमध्ये थोडंसं तूप टाकून त्यामध्ये खोबरं भाजून घेत आहे। खोबरं आपण चांगलं भाजून घेणार आहोत। तर हे चांगलं आपलं खोबरं भाजलेलं आहे। आता ते काढून घेऊन पुन्हा आपण तूप टाकून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स बारीक केलेले आहेत ते टाकून चांगलं आपण त्याला पण भाजून घेणार आहोत। छान आता हे आपले ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत। आता याला आपण काढून घेऊ। आता मी हे काढून घेत आहे। आपण जे खिरीसाठी दूध घेत आहोत ते मी अगोदरच चांगले तापून घेतलेले आहे। आता पॅनमध्ये आपण थोडंसं तूप टाकून जे खूप बारीक झाले होते ड्रायफ्रूट्स त्याला आपण चांगले भाजून घेऊ। सर्व आपण एकदाच भाजले असते तर जे खूप बारीक झालेलं आहे ते सगळं करपलं असतं, त्यामुळे आपण ते वेगळे भाजू। एका पातेल्यात तूप टाकून त्यामध्ये आपण मनुके टाकून घेतले आहेत। आता हे मनुके पण आपण चांगले भाजून घेणार आहोत। त्यानंतर काजू बदाम जे आपण भाजून घेतले होते ते टाकू। आणि आता त्यामध्ये पाणी टाकून साखर टाकून तर आपलं दूध 5 लिटर आहे तर आपल्याला 2 किलोच्या जवळजवळ साखर टाकायची आहे। तशी आपण ती आपल्या आवडीनुसार टाकू शकता। आता मी 2 किलोच्या जवळजवळ साखर टाकली आणि हा साबुदाणा आहे। हा साबुदाणा आहे 1.5 किलो, मी रात्री भिजत घातला होता। साबुदाणा कमीत कमी 4-5 तास तरी भिजला पाहिजे म्हणजे तो चांगला भिजतो। आता आपण टाकत आहोत दूध। 4 लिटर दूध मी टाकत आहे। 1 लिटर दूध आपण वेगळं ठेवलेलं आहे ते आपण नंतर टाकणार आहोत। हे साबुदाणा अलग सारखं चांगलं फिरवून घेऊ आपण म्हणजे ते खाली लागणार नाही आणि त्याला चांगलं शिजू देणार आहोत। हे चांगलं आपला साबुदाणा शिजत आहे, पाहू शकता तुम्ही। छान आपली खीर होत आहे छान। आता आपण 1 लिटर जे बाजूला दूध ठेवलं होतं ते टाकूया। साबुदाणा शिजत आल्यावर 1 लिटर दूध टाकून दिलेलं आहे आपण। आता झाली आपली खीर तयार, पाहू शकता तुम्ही। जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही। जर आपल्याला थोडी घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं गरम पाणी किंवा दूध आपण टाकून थोडीशी पातळही करू शकतो। ही आपली साबुदाण्याची खीर तयार आहे। एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल।